आज आपण सातवी गणित यामध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण समप्रमाण आणि सरावसांच्या सदतीसमधील उदाहरणे पाहूया तर सर्वप्रथम पाहूया आपण इथे एक चित्र दिलेलं आहे ते चित्र पाहूया आणि या वर्तुळामध्ये दाखवलेल्या व्यासामुळे वर्तुळाचे झालेले भाग इथे दाखवलेले आहेत पहा आकृती मध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात आकृती बी मध्ये दोन व्यास आहेत तर यामुळे वर्तुळाचे चार भाग झालेले आहेत आकृती मध्ये वर्तुळाचे तीन व्यास आहेत आणि या तीन व्यासामुळे सहा भाग झालेले आहेत आणि आकृती डी मध्ये चार व्यासामुळे आठ भाग झालेले आहेत पहा इथं आपण जर व्यासांची संख्या आणि भागांची संख्या याचं गुणोत्तर घेतलं तरी ते प्रत्येक गुणोत्तर हे स्थिर आहे तर आता यामध्ये असं दिसून येतं की व्यासांची संख्या वाढली की वर्तुळाच्या भागांची संख्या ही वाढत आहे आणि वर्तुळाच्या भागाची संख्या वाढली उदाहरण याच्या उलट तर व्यासांची संख्या देखील वाढते म्हणजेच व्यासाची संख्या आणि वर्तुळ भागांची संख्या यामध्ये समप्रमाण आहे आपण सरसांच्या सदतीसमधील उदाहरणं पाहूया यामध्ये पहिलं उदाहरण आहे सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील कांद्याचे वजन आणि कांद्याची किंमत मद यामध्ये समप्रमाण आहे तर आता आपण बारा किलोग्राम कांदे आणि यांची किंमत आपण एक रुपये असं समजूया तर पहा पण आता इथे गुण तर मांडून घेऊया सात छेद एकशे चाळीस बरोबर बारा छेद यक्स म्हणजेच सात यक्स बरोबर बारा गुणिल एकशे चाळीस आता गुणाकारातले हे सात जे आहे ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला भागाकारात जातील म्हणजेच यक्स बरोबर बारा गुणिल एकशे चाळीस छेद असतानी सात कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला मिळेल की एक्स बरोबर दोनशे चाळीस म्हणजेच बारा किलोग्रॅम कांदे हे दोनशे चाळीस रुपयांना मिळतील दुसरं उदाहरण आहे सहाशे रुपयांना पंधरा पेंड्या कडबा मिळतो तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल तर पहा इथे आपण एक एक हजार दोनशे ऐंशी रुपयांना एक्स कि पेंड्या कडबा मिळेल असं आपण इथे समजूया म्हणजे किंमत आणि पेड कडव्याची संख्या यामध्ये समप्रमाण आहेत यामुळं आपण आता इथं गुणोत्तर मांडून घेऊया गुण सहाशे छेदस्थानी पंधरा बरोबर एक हजार दोनशे ऐंशी छेदस्थानी यक्स म्हणजेच सहाशे गुणिले यक्स बरोबर पंधरा गुणिले एक हजार दोनशे ऐंशी तर आता सहाशे हे गुन्हा करत आहेत ते भागा करत जातील म्हणजेच एक्स बरोबर एक हजार दोनशे ऐंशी गुणिले पंधरा छेदसानी शंभर आणि जर याचं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स बरोबर बत्तीस म्हणजेच एक हजार दोनशे ऐंशी रुपयांमध्ये बत्तीस पेंड्या कडबा मिळेल पुढे उदाहरण आहे रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक हा नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणामध्ये बारा गायींना किती खुराक लागेल म्हणजे पहाता इथं आपण समजून घ्या की बारा गायींना यक्स किलोग्रॅम खुराक लागेल तर इथं गायीची संख्या आणि त्यांना लागणारा खुराक यामध्ये समप्रमाण आहे यामुळे आपण आता इथे गुणोत्तर मांडून घेऊया तेरा पॉईंट पाच छेदस्थानी नऊ बरोबर यक्स छेदस्थानी बारा पाहता आपण तिरपा गुणाकार केला बारा गुणिले तेरा पॉईंट पाच बरोबर नऊ गुणिले एक्स आता हे यक्स बरोबर नऊ जे आहे ते गुणाकार आहे ते बरोबरच्या विरुद्ध साइडला गेल्यानंतर का ते भागाकारात जातील म्हणजेच एक्स बरोबर बारा गुणिले तेरा पॉईंट पाच छेदस्थानी नऊ म्हणजेच एक्स बरोबर इथे अठरा येईल म्हणजेच बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल पुढील उदाहरण बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये लागतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती आपण आठ क्विंटल सोयाबीनची किंमत ही यक्स मानून घेऊया सोयाबीनचं वजन आणि त्याची किंमत यामध्ये इथे समप्रमाण आहे यामुळे गुणोत्तर असे येईल बारा छेदस्तांनी छत्तीस हजार बरोबर आठ छेदस्तांनी यक्स म्हणजेच बारा गुणिले यक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार हे गुणाकारातले बारा भागाकारात गेले म्हणजेच एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार छेदस्थानी बारा म्हणजेच काय येणार आहे एक्स बरोबर इथं चोवीस हजार म्हणजे काय एक्स काय तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आहे म्हणजेच आठ क्विंटल सोयाबीनची किंमत ही चोवीस हजार असणार आहे पुढे उदाहरण आहे दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील तर पहा म आपण इथं तेरा मोबाईलच्या किम मोबाईलची किंमत एक्स मानूया मोबाईलची संख्या आणि त्यांची किंमत यामध्ये समप्रमाण आहे त्यामुळे दोन छेदस्तानी सोळा हजार बरोबर तेरा छेदस्तानी यक्स आता आपण पहा तिरपा गुणाकार केला दोन गुणिले यक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार म्हणजेच दोन एक्स बरोबर तेरा गुणिल्ले सोळा हजार आलेला आहे तर यक्स बरोबर काय येणार आहे तेरा गुणिल्ले सोळा हजार छेदस्तानी दोन म्हणजे तियक्स बरोबर शहाण्णव हजार म्हणजे तेरा मोबाईलची किंमत ही शहाण्णव हजार असणार आहे